मी समोर येते रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याची. बारामतीतून सुनेत्रा पवार या सर्वाधिक मताने निवडून येतील असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय, तर बेडकानं छाती फुगवली तर त्याला बैल झाल्यासारखं वाटतं असं सुद्धा रुपाली चाकणकर यांनी म्हणत अमोल कोल्हेंना टोमणा लगावलाय. त्या त्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे. लढवावी नाही लढवावी शेवटी कर्तृत्व असतं. आम्हाला खात्री आहे सुनेत्राबाईंनी हा सर्वाधिक जेवढ्या लोकसभा मतदारमध्ये आमचे उमेदवार राहतील त्या सगळ्या उमेदवारांमध्ये सुनेत्राबाईंनी पवार ह्या सर्वाधिक मतांनी निवडून येतील विकासाच्या जोडावर. बेडकाला छाती फुगवली की आपण बैल झाल्यासारखं वाटतो तशातला प्रकार दिसतोय मला. हा उमेदवार मिळत नाही अशा पद्धतीने हास्यास्पद विधानं त्यांनी करू नये. इतक्या दिवस मतदारसंघामध्ये कधीही न फिरलेले अमोल कोल्हे आता त्यांच्या नाटकांच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधायचा प्रयत्न करतात. स्वतःच्या घरासमोरचा रस्ताही त्यांना 5 वर्षामध्ये करता आला नाही आणि तरी सुद्धा आपण मतदारसंघामध्ये आहोत आणि जिंकू इतका आत्मविश्वास येतो कुठून हा एक मला प्रश्नच पडतो.